कोणाचा बापाला तुम्ही मानता तिकडे? ते लोक वाचवायला येणार आहे, जेव्हा सस्पेन्शन ऑर्डर हातात मध्ये निघतील ना, तेव्हा ते लोक पण फोन करून बंद करतील, मग घरी जाऊन बायकोकडे रडण्याची वेळ आहे, लक्षात घ्या. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना. काही कोण करू शकणार नाही आम्हाला. काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड? काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही. गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना, तर अशी सगळी मस्ती करा. मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही. ते असं म्हणतात की पोलिसांनी सांभाळून वागावं, नाहीतर अशा ठिकाणी तुझी बदली करीन तिथून बायकोला फोन पण करता येणार नाही. काय समजतात ते स्वतःला? ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे जी ऑक्टोबरमध्ये आपल्याला उतरायची आहे. कोणामध्ये एवढी हिंमत नाही आहे की पोलिसांना धमकी द्यावी? आणि हे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत, ही संस्कृती आहे त्यांची की तुम्ही काय नाही तर पोलिसांना धमक्या देणार. मी तुम्हाला शब्द देते, रेकॉर्ड करून ठेवा. आणि पोलिसांसाठी जास्त आहे, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा आमचं आपलं सरकार येईल, त्या सरकारमध्ये ज्या ज्या बदल्या होतील त्या फक्त आणि फक्त पारदर्शक आणि मेरिटनीच होतील, हा शब्द सुप्रिया सुळे आज तुम्हाला देते.